जी महाराज जी का राज्याभिषेक हुआ था, साथ ही जो यहाँ पर आज इवेंट हो रहा है वो कितना खास, कितना स्पेशल है सारे महाराष्ट्र, पूरे महाराष्ट्र के लिए? गजनीचा महमूद, मोहम्मद गोरी, मोगल, औरंगजेब, हे सगळे भारतातून, कोण उझबेकिस्तान, कोण अफगाणिस्तान, कोण इराण, कोण मंगोल, हे सगळे बाहेरून आले. 1,00,000 लोक आले असतील, पण त्यांनी भारतावर राज्य केलं, कारण भारतामध्ये इथल्या फितुरांची मदत घेऊन त्यांनी राज्य केलं. जवळजवळ 500-600 वर्ष देश पूर्णपणे अंधकारमय होता आणि पहिला स्वतंत्र लढा या देशामध्ये छत्रपती शिवरायांनी सुरू केला आणि तो कोकण आणि बारामावळमधून केला, त्यामुळे आम्हाला सगळ्यात जास्त अभिमान आहे. आणि मग देश स्वतंत्र झाला, मग अटकपासून कटकपर्यंत, तंजावरपासून काश्मीरपर्यंत आणि गुजरातपासून बंगालपर्यंत सगळीकडे मराठ्यांचं भगवं राज्य आलं. आणि मग काशी विश्वनाथपासून रामेश्वर, त्र्यंबकेश्वर, सगळ्या काशी विश्वनाथापासून, चालेल ना कंटिन्यू केला, हां ते होणार आहे, काशी विश्वनाथापासून रामेश्वर, त्र्यंबकेश्वर, ही सगळी मंदिरं छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांनी बांधली. अहिल्यादेवी होळकर, मराठी एक राणी, हिने शेकडो मंदिरं बांधली. जगन्नाथाचं मंदिर नागपूरकर भोसल्यांनी बांधलं, पेशव्यांनी मंदिरं बांधली, वेगवेगळ्या मराठा माजी शिंदेंनी मंदिरं बांधली. त्यामुळे या देशाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करण्याचं काम हे महाराष्ट्राने केलं, हे मराठ्यांनी केलं आणि त्यांची राजधानी कोकणात आहे, किल्ले रायगड, आणि म्हणून त्याच रायगडावर राज्याभिषेक दिन झाला होता. कोकणाला वेगळी दिशा देण्याचं काम याच राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आम्ही संकल्प केला आहे. आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते 2 दिवसापूर्वी रायगड किल्ल्यावर गेलो होतो, तिथे जगदीश्वराच्या मंदिरात आम्ही अभिषेक केला, महाराजांची पूजा केली, आम्ही मंदिरात अभिषेक केला आणि निसर्गाने वरून पाऊस दिला, निसर्गाने अभिषेक केला रायगडावर. 1 तास पूजा चालू होती, फक्त 1 तास पाऊस पडला, दिवसभर पाऊस पडला नाही, एक खूप शुभ संकेत या सगळ्याचा आहे. मित्रांनो, आज आम्ही 2 गोष्टी लॉन्च करतो आहे महाराष्ट्रामध्ये. आज जर आपण वर्तमानपत्र वाचली तर कोण कोणाला काय म्हटले, कोणी कोणाला शिव्या घातल्या, तू कसा वाईट आहेस, मी कसा चांगला आहे हे कोणच सांगत नाही. आणि जो महाराष्ट्र, जो पूर्ण भारतावर राज्य करत होता, जो महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, या महाराष्ट्रामधली आजची जी परिस्थिती ही जर बदलायची असेल तर सर्व मराठी तरुणांनी एकत्र आलं पाहिजे. आणि मराठी तरुणांनी एकत्र येऊन आपला महाराष्ट्र, जर 5 कोटीचा कोरियन भाषेत महासत्ता आहे, जर 8 कोटीचा जर्मन भाषेत महासत्ता आहे, तर आपल्याला इंग्रजी आणि हिंदीची आवश्यकता नाही. मराठी भाषेत जी राज्यकर्त्यांची भाषा आहे, जी छत्रपती शिवरायांची भाषा आहे, या मराठी भाषेच्या जोरावर आपला महाराष्ट्र हा जगामधली महासत्ता कसा होईल, असं स्वप्न पाहणारा हा संकल्प आहे. आणि याची सुरुवात आम्ही कोकणातून करतोय. गेली 25 वर्षे मी कोकणात काम करतोय, कोकणात काम करताना उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा हे काम व्हावं आणि समृद्ध महाराष्ट्र संघटना, जिचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज असतील, आज या देशाला शिवविचार आणि शिवसंस्कार हवा. स्वराज्य महाराजांनी दिलं, पण सुराज्य आहे का? सुराज्य देण्याचं काम सुद्धा महाराष्ट्रच करेल आणि त्याकरता महाराष्ट्रातल्या सामाजिक कार्यकर्त्यांना, कर्तृत्ववान तरुणांना सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे आणि याकरता समृद्ध महाराष्ट्र संघटना आपण स्थापन करतोय. आणि राजकारणातून पैसे कमवणे, भ्रष्टाचारातून पैसे कमवणे, यापेक्षा मराठी तरुणांनी उद्योगातून पैसे कमवले महाराजांनी. आणि मग संभाजी महाराजांनी, संताजी, धनाजी, बाजीराव पेशवा यांनी तलवारीच्या जीवावरती देश जिंकला. आज तलवारीची गरज नाही, आज
तराजूच्या जीवावर व्यवसायाच्या जीवावरती आपल्याला देश जिंकला पाहिजे आणि म्हणून मराठी तरुणांना एक उद्योजकता चळवळ आणि त्यांना जो सरकारी यंत्रणांकडून त्रास होतो आहे, पॉलिसीज नाहीत, परमिशन मिळत नाहीत, या सगळ्यावरती एका बाजूला रचनात्मक काम आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष हे आम्ही करण्याचं ठरवलं आहे. आणि आज आम्ही प्रमुख कार्यकर्ते निर्णय घेतो आहे, जर आमचा कोकणातला हायवे बनायला 16 वर्ष लागत असतील, जर आमच्या पर्यटनासाठी एकही योजना नसेल, जर त्या ठिकाणी कोकणातल्या पर्यटन स्थळांवरती साधे एक टॉयलेट बांधलं जात नसेल, आज 35% कोकणाचं उत्पन्न आहे पण कोकणातल्या टुरिझमसाठी निधी नाही, कोकणातल्या फिशरीजसाठी निधी नाही, कोकणातल्या आंबेवाल्यांसाठी निधी, ही परिस्थिती बदलायला हवी. आणि म्हणून आम्ही हा कोकणातल्या जनतेला निर्णय घ्यायला सांगतो आहे की खूप झालं, 75 वर्ष झाली, लग्न, बारशी, पूजा, पाकाड्या, साकव, कोकण डेव्हलप नाही झालं, कोकणातली गावं रिकामी झाली. आणि म्हणून कोकण जर डेव्हलप व्हायचं असेल तर आंबेवाल्यांकडे लक्ष दिलं पाहिजे, पर्यटनकडे लक्ष दिलं पाहिजे, मच्छीमारांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही. आणि म्हणून आम्ही कोकणातल्या जनतेला आवाहन करतो आहे की विधानसभेमध्ये एक शेतकऱ्यांचा आमदार पाहिजे, एक मच्छीमारांचा आमदार पाहिजे आणि एक पर्यटनवाल्यांचा आमदार, आमचे विषय तिथे मांडणारे प्रतिनिधी आणि अशा स्वरूपाचे प्रतिनिधी तिथे निवडून येतील याकरतासुद्धा आम्ही एक चळवळ सुरू करत आहोत. आणि केवळ रडत बसणे, आम्हाला रडणारा महाराष्ट्र नको आहे, आम्हाला लढणारा महाराष्ट्र हवा आहे, आम्हाला रडणारा कोकण नको आहे. आणि त्यामुळे आपण आज एक राजकीय निर्णयसुद्धा घेणार आहोत, केवळ आम्ही NGO आहोत म्हणून आम्ही संस्था आम्ही करणारच आहोत. आम्ही बांबू लागवड, मसाला शेती, कोळंबी शेती, टुरिझम, कृषी पर्यटन या सगळ्या गोष्टी करतो आहे पण आम्हाला सरकारची मदत मिळायला पाहिजे, आम्हाला कोणी अडचणी निर्माण करता कामा नये, शासकीय अधिकाऱ्यांनी यापुढे कोकणातल्या तरुणांना कुठेच अडवता कामा नये यासाठी एक मजबूत आवाज आम्ही कोकणात निर्माण करायचं ठरवलं आहे आणि त्याची सुरुवातसुद्धा आम्ही आज करतो आहे. सबसे पहले मैं धन्यवाद देना चाहूंगा कोकण भूमि प्रतिष्ठान को कि उन्होंने ऐसे सोच रखी है कि कोकण क्लब अलग अलग सब्जेक्ट में दे आर गोइंग टू स्टार्ट एंड वन ऑफ द इम्पोर्टेंट क्लब वुड बी फॉर वॉटर. And in that, we are focusing mostly on the rivers because we have more than 25 rivers in this region which are western flowing rivers. There is a lot of water which flushes down through these rivers and there are no water management projects done on this. So we are going to focus on that and some of the examples which we have already created in the Palghar district that we have shown to our fellow people from the Konkan that how the water conservation can be done and how the water can be used through solar and can be provided to the farmer so that the irrigation facilities can be increased and productivity accordingly can be increased through this. So similar experiments or similar projects can be extended to Ratnagiri district or Sindhudurga or Raigad districts and our farmers will benefit from that. As beginning we will be doing water budgeting of each of the gram panchayat area in this region so that it can be visible to the villagers as well as to the district administration as well as to the politicians that how much water as a resource we are getting in this region and what can be done to use this resource and how the economy can be increased in these areas and simultaneously we are also going to focus on how the structures can be there what designs Konkan specific designs can be developed for this so that kind of a water advocacy also we will be going to do in this. Definitely the first policy change that we are looking at that these structures or the check dams which are constructed in this region are constructed are designed in some other area so that is not fitting and that is not serving the purpose. Therefore we have developed the gated check dams and also simultaneously the stream water management
structures which we have also developed, and that can be easily used through MREGS or NREGS scheme, and it can be beneficial to the farmers or to the to addressing the water scarcity of this region. So we are going to focus firstly on the structures and how we can do the water management of streams through this Kokan Bhumi project. Thank you. Thank you. जैसे कि कोकण की बात करें या फिर पूरे महाराष्ट्र की बात करें, कितना इम्पोर्टेंट है कि वो मतलब ग्लोबल लेवल पर इसको प्रमोट किया जाए और मतलब एटलीस्ट रिकॉग्नाइज किया जाए उसके जैसा। अतिशय सुंदर प्रश्न है। 720 किलोमीटरचा आपला किनारपट्टी आहे, जवळजवळ 15,000 करोड रुपयाचा मच्छीचा व्यवसाय आहे, 15,000 करोड ह्याच्यावरती, आणि आयात निर्यातीवरती आपलं फार महत्व आहे, 15,000 करोड आणि जवळजवळ 800,000 मेट्रिक टन एवढं मोठ्या प्रमाणात मत्स्य उत्पादन होत असताना आपल्याकडे जे काही पायाभूत सुविधा आहेत त्यांचा भरपूर अभाव आहे। पोटेशियम कोकणासाठी फार महत्त्वाचं आहे आणि मोठं पण आहे, अजूनही आपल्याकडल्या किनारपट्टीतील लोक प्रोसेसिंग आणि इतर गोष्टींकडे वळलेले नाही आहेत। जर प्रोसेसिंग आणि इतर गोष्टींकडे जर आपण वळलो तर जो काय हा 15,000 करोडचा बिझनेस आहे हा जवळजवळ 40 ते 45,000 करोडपर्यंत जाऊ शकतो। तर त्यासाठी जर मच्छीमारांना किंवा क्लबच्या माध्यमातून उद्योजकांना वेगवेगळ्या व्यावसायिक संधी मिळाल्या तर साहजिकच त्या संधीचं सोनं करून हे पूर्ण करतील। मत्स्यसंपदा, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना अतिशय माननीय मोदी साहेबांची आहे, पण ती योजना महाराष्ट्रासाठी किती लाभदायी आहे ह्याचा विचार करावा। त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या त्रुटींचा विचार करणे गरजेचं आहे। मच्छीमारांना छोटे छोटे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते जर सॉल्व्ह झाले तर साहजिकच हे उत्पन्न आपल्याला वाढवता येईल। धन्यवाद। थँक्यू।